महाराष्ट्र राज्य उच्च श्रेणी में मुख्य अध्यापक व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक महासभा जिला शाखा नागपुर की ओर से संविधान चौक पर पंचायत समिति स्तर पर थाली बजाओ आंदोलन कर अपनी मांगों की तरफ सरकार का ध्यान आकर्षित किया है। महाराष्ट्र राज्य जिला परिषद शिक्षक मुख्य अध्यापक सेवानिवृत्त महासभा नागपुर जिले के 13 पंचायत समिति स्तर पर अपनी 16 मांगों को लेकर धरना और थाली बजाओ आंदोलन संविधान चौक पर किया गया है। सरकार को इस आंदोलन से राज्य के मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, ग्राम विकास मंत्री ऐसे सरकार के सभी मंत्रियों से पत्र व्यवहार किया गया था, लेकिन सरकार की ओर से किसी भी तरह की चर्चा नहीं की गई, इसलिए आज अपनी मांगों को लेकर संविधान चौक पर आंदोलन किया गया। महाराष्ट्र राज्य जिला परिषद शिक्षक मुख्याध्यापक सेवानिवृत्त महासभा नागपूर जिल्ह्यामध्ये 13 पंचायत समितीमध्ये आपल्या एकूण 16 मागण्या घेऊन हे आंदोलन आज आरंभ झालेलं आहे। धरणा आणि थाली हा आजच्या आंदोलनाचा मुख्य मार्ग आहे। सरकारला हे आंदोलन करण्याच्या पूर्वी आम्ही अनेक निवेदन दिली, पत्रव्यवहार केला, पोस्टाद्वारे पोस्टकार्ड पाठवण्यात आलेले आहे, पण सरकारने कुठल्याही प्रकारे चर्चा आजपर्यंत केलेली नाही। महाराष्ट्रामधल्या माननीय मुख्यमंत्री, माननीय ग्रामविकास मंत्री, उपमुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री या सर्वांना निवेदन दिले। मागणे आमचे हे आहे की या देशामध्ये सेवानिवृत्त झाले, सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनी आयुष्याचे 28 वर्षापर्यंत त्यांनी कार्य केलं आणि कार्यानंतर त्याला सेवानिवृत्तीचे जे लाभ मिळायला पाहिजे ते लाभ दिला जात नाही। कारण सांगितलं जाते की आमच्या तिजोरीत पैसा नाही, आमच्याकडे ग्रँट नाही, त्याच्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अजूनही 2019 पासून ज्या कर्मचाऱ्यांनी गटविमा योजनेच्या माध्यमातून आपला निधी जमा केला त्या गटविमा योजनेचे पैसे अजूनही या नागपूर जिल्ह्यातील शिक्षकांना मिळालेले नाही। त्याचबरोबर जे शिक्षक 2021 रिटायर झाले, रिटायर झाल्यानंतर त्यांच्या हक्काचे ग्रॅज्युटी, पेन्शन, विक्री हे पैसे मिळायला पाहिजे होते, तेही मिळालेले नाही। आणि नागपूर जिल्ह्यामध्ये सातत्याने जिल्हा परिषदमधील शिक्षकांना रेग्युलर 1 तारखेला पेन्शन व्हायला पाहिजे, ती पेन्शन सेवानिवृत्त शिक्षकांना मिळत नाही, एक दोन महिने उशिरा ती पेन्शन मिळते। म्हणून आम्ही यासाठी आग्रह की या महाराष्ट्र सरकारला या मागण्याकडे लक्ष वेधावं, पण सोप्य स्वरूपामध्ये आज आम्ही हे आंदोलन करत आहे। सरकारने आमचा अंत पाहू नये। आमच्या या आंदोलनात आज ज्यांचं वय 85 आहे तोही सहभागी झालेला आहे, ज्यांचं वर्ष 90 आहे तोही सहभागी झालेला आहे। या महासंघाच्या माध्यमातून 22 डिसेंबर 2022 हिवाळी अधिवेशनावर आम्ही मोर्चा काढला, पण या सरकारने त्या मोर्चाकडेही दुर्लक्ष केलेलं आहे। या सेवानिवृत्त शिक्षक हा अजूनही समाधानी नाही, म्हणून महाराष्ट्र सरकारने जर लक्ष दिलं नाही तर येत्या निवडणुकीमध्ये आम्हाला एक वेगळा पर्याय निवडावा लागेल। या आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारने हा इशारा समजावा, आम्हाला केवळ आम्ही शिक्षकच नाही तर नागपूर शहरातील ज्या विविध संघटना आहे, राज्य कर्मचारी संघटना असो, जिल्हा परिषद असो, सेवानिवृत्त असो की अखिल भारतीय कर्मचारी राज्य सेवानिवृत्त महासंघ, या सर्वांचा पाठिंबा त्यांनी जाहीर केलेला आहे। तरी जर या आंदोलनामध्ये सरकार लक्ष देत नसेल तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि वेळ प्रसंगी सरकार सुद्धा आम्ही उलटून पाळू, हा त्या प्रसंगी इशारा देतो आहे मी त्या सभेत। धन्यवाद। आंदोलन के द्वारा मांगे पूरी न होने पर तीव्र आंदोलन का इशारा दिया है। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज नागपुर।